तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे रवी राणा हे अभ्यासू आहेत ते माहितीच्या आधारे बोलतात असा शिंदे गटात वादाला सुरुवात झाली आणि हळूहळू कोणी किती घेतले खोके हे सगळं बाहेर येईल असं राऊत म्हणाले रवी राणा हे अभ्यासू आहेत अत्यंत सुज्ञ आहेत आणि माहिती मिळवल्याशिवाय ते कोणतेही आरोप करत नसतात त्यामुळे रवी राणांकडे जी माहिती आहे त्या माहिती माहितीच्या आधारेच त्यांनी ह्या खोक्यांचे आरोप कदाचित केलेले असतील आणि पन्नास खोके एकदम ओके हा तर सर्वश्रुत झालेला शब्द आहे त्यामुळे रवी राणा आणि बच्चूकडो यांच्यातलं भांडण हे आता सुरू झालेलं आहे मिंदे गाटातलं भांडणाला सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये हे सगळे एकमेकाच्या उरावर बसतील एकमेकाच्या झिंज्या उपटतील आणि सगळे उघडे करतील एकमेकाला कोणी किती खोके घेतले आणि कोणी किती पेट्या उचलल्या तर बच्चू कडू ज्येष्ठ नेते आहेत त्यांना लवकरच मंत्रीपद मिळणार असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलंय नाशिकमध्ये बोलत होते त्यांनी संयम ठेवावा असं सुद्धा केसरकर म्हणाले आणि याशिवाय राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येताना दिसत आहेत ते एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत त्याच्यामुळे इतर आमदारांच्या वतीने ते बोलत असतील तर मला त्यातली वस्तुस्थिती माहिती नाही लवकरच ते मंत्रीपदी दिसतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे मन जो मनुष्य मंत्री बनणार आहे त्यांनी थोडासा संयमसुद्धा ठेवला पाहिजे असं मला वाटतं